मध्यंतरी दृश्यम नावाचा एक चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटामध्ये एक नायक होता आणि तो नायक एका दुसऱ्या एका व्यक्तीला संपवतो, त्यानंतर त्याला गाडतो, त्यानंतर पोलीस येतात. आता पोलीस आल्यानंतर तपास सुरू होतो, पण या तपासामध्ये तो जो नायक आहे किंवा तो जो मारेकरी आहे तो मारेकरी काही शेवटपर्यंत सापडत नाही. आता अशा पद्धतीची घटना त्या चित्रपटामध्ये, आता चित्रपटात काय असतं, त्याचा लेखक किंवा त्याचा दिग्दर्शक किंवा त्याचा निर्माता आहे यांना जशी हुकी येते त्या पद्धतीने ते त्याच्यामध्ये बदल करत असतात, पण रिअल लाईफ वेगळी असते आणि चित्रपट वेगळा असतो. पण अशा चित्रपटाचं सुद्धा काही लोकांनी आदर्श घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे लोकांना, मला हेच काही कळत नाही की तुम्हाला वाईट गोष्टीचाच आदर्श कशाला पाहिजे. जर चांगल्या गोष्टी, या समाजात कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत, त्या चांगल्या गोष्टीचा आदर्श किंवा वाईट गोष्टीमधून सुद्धा काहीतरी चांगलं शिकायला मिळतं की बा या मार्गाने जायला नको, पण तरी पण आपल्याकडं नको त्या गोष्टीचा आदर्श घेतला जातो. अशाच पद्धतीनं या ह्या चित्रपटात जे घडलं त्याच पद्धतीनं एक रिअल लाईफ केरळमध्ये घडलेलं आहे. पण चित्रपटामधला नायक शेवटपर्यंत सापडला नाही, पण केरळमधला जवळजवळ 2.5 वर्ष लपलेला होता, कोणाला काहीही माहीत नव्हतं. पण 2.5 वर्षानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आणि हे कशामुळे उघडकीस आलं, कसं आलं, हे सुद्धा आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला जायचं केरळला. केरळ या ठिकाणचा कोल्लम भाग आहे आणि त्या ठिकाणी भरतीपुरम या परिसरामध्ये एक साधारण त्याच परिसरात एक आडबाजूला असणारं एक घर आहे आणि त्या घरामध्ये पूनम्मा नावाच्या एक 68 वर्षाच्या ज्येष्ठ महिला राहत आहेत आणि त्यांना 2 सुपुत्र आहेत. त्यांच्यातला थोरला मुलगा आहे त्याचं नाव आहे शाजी पीटर आणि दुसरा आहे, धाकटा आहे, त्याचं नाव आहे साजिन पीटर. शाजी, शा जी आणि सा जी न असे हे दोन पीटर त्यांचे आहेत. आता हा म्हणजे शाजी जो आहे तो थोरला आहे आणि साजिन जो आहे तो धाकटा आहे. आता इथून पुढे बोलताना मी थोरला आणि धाकटा अशाच पद्धतीनं बोलतो. तर थोरला जो आहे शाजी, त्याचं वय आहे 44 वर्षाचं आणि अजून पण याचं लग्न झालेलं नाही आणि हा लहानपणापासूनच थोडासा चुकीच्या मार्गाला लागला. त्यानंतर मग दारू पिणं, भांडणं करणं, मारामारी करणं अशा पद्धतीचे सामाजिक उपद्व्याप हा करायला लागला. आता हे करता करता त्यांना जोडधंदा म्हणून आता दारू पिण्यासाठी बाकीच्या गोष्टी करण्यासाठी पैसा लागत होता. मग तो पैसा मिळवण्यासाठी मग थोडंसं कुठं चोरीमारी कर, हे लुटमार कर अशा पद्धतीचं कार्य तो करत होता. आता ह्याचा धंदा आणि जोडधंदा एका बाजूला चाललेला होता आणि त्याच्यामुळे पोलीस याच्या मागावरती असायचे आणि त्यामुळे हा सतत दौऱ्यावरतीच असायचा. आता त्याचा दुसरा जो भाऊ आहे तो हा म्हणजे एकदम असा सर्वसामान्य, त्याचं लग्न झालेलं आहे आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे आर्या आणि त्याला 1-2 वर्षाचं बाळसुद्धा आहे. अशा पद्धतीचा त्याचा संसार चालला आहे, आपलं काम भलं आपण भलं असं त्याचं जगणं आहे. त्याच्याबरोबर ती त्याची आई पूनम्मा राहते आहे. म्हणजे बघा, आता आई, मुलगा, त्या मुलाची बायको आणि त्यांचा मुलगा म्हणजे 2 वर्षाचं बाळ, अशा पद्धतीनं हे 4 जणांचं कुटुंब इथं राहतंय. आणि तो जो थोरला भाऊ आहे तो असा दौऱ्यावरती असतो कारण त्याचे जे सामाजिक कार्य आहे त्याच्यामुळे पोलीस त्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. आता केरळमध्ये पोणम नावाचा जो सण आहे तो अत्यंत धूमधडाक्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि त्यावेळेस मग आता हा शाजी जो आहे म्हणजे थोरला जो आहे तो आता बाहेर कुठंतरी दौऱ्यावरती होता, पण त्याने विचार केला की चला आपण पोणमसाठी आपल्या घरी जाऊया आणि म्हणून तो आता घरी आलेला आहे. आता तारीख आहे 25 ऑगस्ट 2018. तर साधारण दुपारची वेळ आहे आणि या दुपारच्या वेळी हा जो थोरला आहे तो घरामध्ये दारू पिऊन आलाय. आता दारू पिऊन आल्यानंतर त्याची वाईट नजर त्याची जी वहिनी होती आर्या हिच्यावरती होती आणि म्हणून तिच्याबरोबर ते त्यानं चुकीचं वागण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच वेळेस नेमका त्याचा धाकटा भाऊ त्या ठिकाणी आला आणि आपल्या पत्नीबरोबर ते आपला थोरला भाऊ असा चुकीचं वागतो हे त्यानं बघितलं आणि त्या दोघा भावांच्या मध्ये आता मारामारी सुरू झालेली आहे. आणि इतकी म्हणजे की आता एकतर कसं असतं की एवढा तो इमोशनल झाल्यानंतर तो धाकटा जो आहे की माझ्या पत्नीला अशा पद्धतीनं वाईट नजरेनं पाहतोय आणि चुकीच्या गोष्टी तिच्याशी करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे या मारामारीमध्ये रागाच्या भरामध्ये त्यानं त्याच्या डोक्यामध्ये लोखंडी सळई वगैरे जे असतं असेल काहीतरी जड वस्तू ती त्याला त्याच्या डोक्यात मारलेली आहे आणि तो त्या ठिकाणी खाली पडलाय. आता अगोदरच तो थोडासा बेवडा होता आणि त्यामुळे त्याचं जे प्रतिकार शक्ती आहे ती कमी आणि त्याच्यातच मग ह्याच्यात बसलेला वार आणि याच्यामुळे हा झाला ठार आणि त्यानंतर तो मृतदेह आता घरात पडलेला. याला टेन्शन आला, आता या मृतदेहाचं करायचं काय. त्या आता दुपारची वेळ झाली, दुपारी झाली होती, आता 4 वाजलेले आहेत. 4 वाजता ती आई घरी आली. आता पूनम्मा आता आई घरी आल्यानंतर मग तिनं बघितलं तिचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलाय, दुसऱ्या म्हणजे थोरल्या मुलाला धाकट्या मुलानं मारलेला आहे.
आता ती मग ती धाकट्या मुलगा आणि आई या दोघांच्या मध्ये भांडणं सुरू झाली की तू असं का केलं वगैरे वगैरे हे सगळं. आता भांडण करून 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 हे थकले, पण आता त्यांच्यासमोर प्रश्न होता की बाबा ह्या मृतदेहाचं करायचं काय. कारण जर समजा ते पोलिसांमध्ये गेले किंवा बाकीचं काय केलं तर मग ते पोरगं पण तुरुंगात जाईल आणि मग हे होईल. आणि मग त्या आईनं काय केलं, नाही म्हटले की आपण आता सगळे विचार करून काय करायचं ते बघू. मग धाकटा मुलगा, आई आणि त्याची बायको या तिघांनी मिळून ठरवलं, म्हटले की पाठीमागच्या बाजूला हा मृतदेह आपण गाडून टाकू. आता गाडून टाकायचं पण आता दुपारचे 4-5 वाजलेले असतील त्यावेळेस. आता पण म्हटलं आपण थांबूया, मग अंधार पडू द्या. मग अंधार पडला. अंधार पडल्यानंतर मग पाठीमागे खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये त्या मृतदेहाला म्हणजे त्या थोरल्याला त्याच्यात पुरण्यात आलं. पुरल्यानंतर मग त्याच्यावरती कपडे टाकण्यात आले की जेणेकरून तो वास येऊ नये. त्याच्यानंतर त्याच्यावर माती टाकण्यात आली, नंतर सिमेंट पण टाकलं आणि परत माती टाकली आणि परत जसं होतं तसं ते केलेलं आहे. आणि त्यांनी हा सगळा पुरावा नष्ट केला आहे. आता तो आला नाही आला आणि हे घर थोडंसं आडबाजूला होतं सुरुवातीला तुम्ही सांगितलं, त्यामुळे हे कोणाला काहीही कळलेलं नव्हतं. आता या गोष्टीला 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 1 महिना झाला, 2 महिने झाले, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाली, जवळजवळ 2.5 वर्ष झाली, पण हा थोरला म्हणजे हा शाजी पीटर कुठं गेला, कोणाला काहीही तपास नव्हता. आणि याचं काही लग्न झालेलं नव्हतं किंवा मुलं बाळं काही नव्हती किंवा काय, त्यामुळे ते काय कोणी त्याला विचारणारं पण नव्हतं. आणि जी घरातली मंडळी विचारणारी होती तर त्यांनीच त्याचा फोन केला होता, त्यामुळे हे सगळं प्रकरण दाबलं गेलेलं होतं. पण काही नातेवाईक वगैरे विचारायचे बाबा थोरला कुठं आहे, थोरला दिसला नाही, आम्ही बघितलं नाही. तर मग ते सांगायचे की बाबा मल्लापुरम या ठिकाणी तो कामाला आहे, तिकडे गेलेला आहे, 8 दिवसापूर्वी आला, 15 दिवसापूर्वी आला होता, असं तसं काहीतरी सांगून ते वेळ निभावून नेत होते. आता हे सगळं चाललेलं होतं, 2.5 वर्ष गेलेली आहेत आणि आता 2021 उगवलेलं आहे, एप्रिलचा महिना आहे. आणि यावेळी पीटरच्या घरी म्हणजे या परिवाराच्या घरी एक त्यांचा पाहुणा आला होता, त्याचं नाव आहे रॉय. आता हा सुद्धा सामाजिक कार्यकर्ताच होता, छोट्या मोठ्या चोऱ्या वगैरे करणं अशा पद्धतीनं तो कामं करत होता. तर मग हा आता रॉय घरी आला. आता घरी आल्यानंतर मग घरामध्ये बसल्यानंतर मग ते पाहुणचार वगैरे त्यांचं ते सुरू झालं. आता हे सगळं चालू असतानाच त्याच्यामध्ये अचानकपणे त्या सासूचं आणि सुनेचं भांडण सुरू झालं. आणि कचा 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 त्या सासू सुना एकमेकांबरोबर ती भांडायला लागल्या. आता त्यांचं भांडण सुरू झाल्यानंतर आता एकमेकांची अहो खळ्या पाखळ्या काढायला सुरुवात केली. तू अशी, ही अशी, ती तशी, हे असं तसं करता करता मग हे सगळे मंडळींचा विषय निघाला शाजीची हत्या म्हणजे थोरल्याची हत्या. मग आता ही म्हणत होती तुझ्यामुळेच हत्या झाली, ती म्हणत होती तुझ्यामुळेच हत्या झाली, ती म्हण असं तसं यांच्यामध्ये ते भांडणं सुरू झाली. आणि या सगळ्यामध्ये या सगळ्या चाललेल्या गोंधळामध्ये तो जो रॉय आहे म्हणजे पाहुणा, त्या पाहुण्याला सगळं कळलं की ह्याचा खून झाला आहे, त्याच्यानंतर त्याचा मृतदेह पाठीमागं लपवण्यात आलेला आहे. एवढं सगळं त्याला कळलं, पण त्यानं बिचाऱ्यानं सगळं ऐकून घेतलं. आता त्यांच्या घरी गेला होता, पाहुणा म्हणून गेला होता, त्यामुळे मग तिथं गेल्यानंतर त्यानं पाहुणचार वगैरे झोडला, मस्त खाणंपिणं केलं आणि त्यानंतर तिथून निघून आला. आता तो निघून आल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये मात्र हेच फिरत होतं की याचा खून झालेला आहे, खून झालेला आहे. आणि हा पण असा इकडं तिकडं दौऱ्यावरतीच फिरत असायचा, पोलीस त्याच्या पाठीमागं असायचे. ते एकदा पोलिसांनी त्याला रॉयला पकडलं, पकडल्यानंतर मग अटक केले आणि त्याला चौकशी करायला सुरुवात केली, ही चोरी का झाली, ती चोरी, अशा पद्धतीची. त्यावेळेस मग त्यानं सांगितलं, म्हटलं साहेब तुम्हाला एक महत्त्वाची खबर देतो. आणि कोणती खबर? आणि मग त्यावेळेस त्यानं सांगितलं शाजी पीटर याची म्हणजे त्या थोरल्या भावाची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्याचा मृतदेह पाठीमागच्या बाजूला पुरलेला आहे आणि त्यांच्या घरातच भांडणं चालली होती, त्यावेळेसच मला ते कळलं वगैरे ह्यानं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर मग पोलीस सतर्क झाले आणि पोलिसांनी मग तपासाला सुरुवात केली. त्यावेळेस पोलिसांना कळलं की बाबा त्यांचा जो थोरला मुलगा आहे शाजी, तो 2-2.5 वर्षापासून गायब झालेला आहे, कुठं गेलाय माहीत नाही आणि हे सांगतात तो तिकडं कामाला आहे. आणि मग पोलिसांनी सगळी चौकशी केली, मग त्यांच्या हे लक्षात आल्यानंतर मग ती आई, मुलगा आणि त्याची बायको या तिघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं आणि त्यांच्याकडून माहिती घ्यायला सुरुवात केली. आणि मग त्यांच्यामध्ये बोलण्यामध्ये तफावत आढळत होती, त्यांनी भरपूर हेकडलं तिकडलं सांगण्याचा प्रयत्न केला, पण तरीही पोलिसांच्या समोर त्यांचा टिकाव लागला नाही. आणि त्यानंतर त्यांनी आपण जे काही कृत्य केलं होतं त्याची कबुली दिलेली होती. आणि ज्यावेळेस मग खड्डा खोदला होता, ते सगळं कळल्यानंतर मग तो खड्डा खोदलाय, त्याच्यामध्ये मग ते मातीनंतर सिमेंट होतं, ते बाजूला केल्यानंतर मग खाली कपडे आणि त्यानंतर तो मृतदेह. आणि मृतदेहाचा फक्त सांगाडा राहिला होता, कारण 2.5 वर्षापूर्वी ही हत्या झालेली होती. ती हाडं वगैरे पोलिसांनी जमा केली, तपासणीसाठी DNA वगैरे ती पाठवण्यात आली आणि मग त्या सगळ्याचा पंचनामा वगैरे झालेला आहे. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. आता मी तुम्हाला जी माहिती सांगतो ही घटना जेव्हा उघडकीस आली त्याच्यानंतर काही दिवसामध्येच मी तुम्हाला ते सांगतो. आता या सगळ्याचा अधिक तपास
चाललेला आहे, त्यामुळे कदाचित भविष्य काळामध्ये याच्यापेक्षा वेगळी सुद्धा माहिती आपल्यासमोर येऊ शकते. आता काही माध्यमांमधून मी असं सुद्धा ऐकलं होतं की हा शाजी जो मल्लापुरम या ठिकाणी कुठेतरी कामाला होता, तर त्यावेळेस त्या कामाच्या त्याचे जे सहकारी होते किंवा कामावरच्या मंडळींनी चौकशी करायला सुरुवात केली आणि त्यावेळेस त्या मंडळींना शंका आली आणि मग ही मंडळी पोलिसांमध्ये गेली आणि मग पोलिसांच्या माध्यमातून आणि ह्या कामावरच्या मंडळींच्या माध्यमातून ह्या खुनाचा तपास लागला. त्याचबरोबर ते असं पण माध्यमांमधून आलं की काही नातेवाईकांना या परिवाराची शंका आली आणि ते पोलिसांमध्ये गेले आणि मग हे प्रकरण उघडकीस आलं. लक्षात घ्या की प्रकरण कुठल्यामुळे उघडकीस आलं, कसं आलं, याच्यापेक्षा ही गोष्ट डोक्यात ठेवायची की कुठलाही गुन्हा असेल तो कधी ना कधीतरी बाहेर आल्याशिवाय राहत नाही आणि या घटनेमध्ये 2.5 वर्षानंतर हा सगळा म्हणजे उघडकीस आलेला प्रकार होता. आता याच्यामध्ये थोरला भाऊ जो आहे तो चुकीचं वागत होता आणि त्याची हत्या करण्यात आली आणि त्या हत्येमध्ये हत्येचा आरोपी म्हणून धाकटा भाऊ त्याची बायको आणि आई अशा पद्धतीनं तुरुंगात गेलेत आणि त्याचबरोबर ती 1-2 वर्षाचं छोटंसं बाळ आहे, ते बाळसुद्धा आता त्या आईबरोबर ती जाणार आहे. आता जी न्यायालयीन प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेप्रमाणे हे सगळं होऊन जाईल. आता ह्या सगळ्या घटनेवरून आपल्याला ही पण गोष्ट लक्षात येते की घरामध्ये जर एक चुकीचं वागणारी व्यक्ती असेल ना तरी संपूर्ण घर बर्बाद व्हायला वेळ लागत नाही आणि म्हणून किमान आपण तरी आपल्या घरामध्ये चुकीचं वागू नये किंवा आपण तरी आपल्या घरातलं वातावरण आनंदी राहिलं पाहिजे आणि सगळ्यांना एकमेकांबद्दल विश्वास वाटला पाहिजे अशा पद्धतीनंच म्हणजे बाकीचे कसे वागतात तो भाग सोडून द्या, आपल्याकडून तरी त्या गोष्टी घडता कामा नये. आता या सगळ्यामधून आपण काय शिकायचं, कारण मी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक गोष्टीमधून आपण वाईट जरी गोष्ट घडलेली असली तरी त्याच्यातनं काय चांगलं शिकता येईल आणि त्या गोष्टी आपल्या जीवनात वाईट गोष्टी घडणार नाही त्याची काय काळजी घेता येईल, तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या घरामध्ये जर कोणी चुकीचं वागणारं असेल किंवा आपल्या मित्रांमध्ये असेल, पाहुण्यारावळ्यांमध्ये असेल किंवा कुठेही असेल, तर अशा लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवायचं किंवा अशा लोकांपासून दूर जायचं, कारण ही मंडळी म्हणजे जे चुकीचं वागणारी मंडळी ती स्वतः तर गाढवूनच घेतात पण दुसऱ्याला सुद्धा स्वतःच्या बरोबर ती बुडवून घेतात आणि त्याच्यामुळे यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवायचं आहे. त्याचबरोबर ते कुठलीही गोष्ट मी परत परत सांगतो, कुठलीही गोष्ट घडली आपल्यासमोर कुठलंही काहीही झालं तरी पण रागाच्या भरामध्ये कोणता निर्णय घेऊ नका, कारण रागाच्या भरात आपण काहीतरी करून जातो आणि त्याच्यानंतर त्याची शिक्षा आपल्याला आणि आपल्या परिवाराला कायमच भेटत राहते. आणि आता या घटनेमध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आला कारण सासू सुनांची भांडणं असं मीडियात आलेलं होतं, पण नॉर्मल जीवनामध्ये सुद्धा सासूसुनांनी आपलं आई आणि लेक असल्यासारखं जर राहिलं तर कदाचित त्या बिचाऱ्या नवऱ्याचे जे हाल होतात मध्ये तर ते हाल होणार नाहीत, हे पण याच्यातनं शिकण्यासारखं आहे. आणि लक्षात ठेवायचं की एखादी व्यक्ती चुकत असेल किंवा त्यानं काहीतरी चुकीच्या गोष्टी केलेल्या असतील तर त्याला आपण शिक्षा करायची ही आपली जबाबदारी नाही, तर पोलिसांच्या माध्यमातून आणि सन्माननीय न्यायालय त्याला शिक्षा देऊ शकतं आणि त्यामुळे याच मार्गानं त्या व्यक्तीला शिक्षा करायची असते. या घटनेमध्ये जर तो व्यक्ती चुकीचं वागतोय तर त्या भावानं पोलिसांना कळवायला पाहिजे होतं आणि त्याला तुरुंगामध्ये म्हणजे पोलिसांच्या ताब्यात देऊन मग त्या सगळ्या गोष्टी हे करता आल्या असत्या, तर हे सगळं प्रकरण घडलं नसतं आणि नंतर हे परिवारच्या परिवार कुटुंबाच्या कुटुंब तुरुंगामध्ये गेलं नसतं आणि हे सर्वस्व यांना गमवावं लागलं नसतं. तर आता या सगळ्या घटनेवरून तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या पण प्रतिक्रिया मला कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.